कोल्हापुरात खासगी वाहतूकदारांकडून प्रचंड लूट सुरू आहे. प्रवाशांकडून जवळपास तिप्पट भाडे वसुली केली जाते. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा प्रवाशांना सगळ्यात जास्त फटका बसलाय आणि त्यामुळे हा एसटी कर्मचाऱ्यांचा संप कधी मिटणार असा प्रश्न कोल्हापूरमध्ये प्रवासी विचारत आहेत. प्रवाशांकडून तिप्पट भाडे वसुली केली जाते. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका प्रवाशांना सगळ्यात जास्त बसलेला आहे आणि खरं तर ठिकठिकाणी अशीच परिस्थिती आहे. खासगी वाहतुकीसाठी परवानगी दिलेली आहे, मात्र या ठिकाणहून प्रवाशांची मोठी लूट होताना सुद्धा दिसते आणि एसटी संपाचा सगळ्यात जास्त फटका हा प्रवाशांना बसतोय. त्यामुळे एसटीचा संप मिटणार कधी असा एक प्रश्न आहे. खासगी वाहतूकदारांकडून ही लूट नेमकी कशी केली जाते पाहूया एकदा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. मिरजेला जाण्यासाठी 80 रुपये तिकीट आहे, मात्र खासगी वाहन चालक त्यासाठी 300 रुपये आकारतात. पुण्याला जाण्यासाठी साधारण 350 ते 490 रुपये असा खर्च येतो, मात्र पुणे गाठण्यासाठी 1000 रुपये आता कोल्हापूरमधून मोजावे लागतात. खासगी वाहतूकदारांकडून ही कशी प्रवाशांची लूट सुरू आहे पहा. निपाणीला जाण्यासाठी फक्त 70 रुपये तिकीट आहे, मात्र आता प्रवाशांना या प्रवासासाठी 200 ते 250 रुपये मोजावे लागतात. आई भवानीचा गजर म्हणजे सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. गुरुवारी दिवसभरामध्ये तब्बल 1135 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. आतापर्यंत 2053 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 29 विभागातील कर्मचाऱ्यांवर आतापर्यंत ही निलंबनाची कारवाई झाली आहे. मनमाड रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येते आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा सलग 5व्या दिवशी सुरू असल्यानं प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. प्रवाशांना इच्छित ठिकाणी जाण्यासाठी खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागतोय, तर काही ठिकाणी रेल्वे स्टेशनवर गर्दी होती आहे. आरक्षण करून प्रवास करावा लागत असल्यानं आरक्षण खिडक्यांवर मोठी गर्दी होतीये. पुणे जिल्ह्याच्या राजगुरुनगर आगारातल्या 10 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय आणि यामध्ये कर्मचारी विश्रांतीगृहाला सुद्धा कुलूप लावण्यात आलंय. राजगुरुनगर आगारातल्या अनेक कर्मचारी हे बाहेरच्या जिल्ह्यातले आहेत आणि त्यामुळे त्यांना आता ऐन थंडीमध्ये उघड्यावर झोपावं लागतंय. एसटी सेवा बंद असल्यामुळे ग्रामीण भागाच्या अर्थकारणावर याचा खूप मोठा परिणाम होत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये छोटे मोठे व्यवसाय सध्या अडचणीत आले. एकीकडे शेतकऱ्यांचा शेतातला भाजीपाला फळं शेतामध्ये पडू नयेत, तर दुसरीकडे एसटी सेवा बंद असल्यामुळे बाजारात ग्राहक संख्या कमी झाली आहे आणि त्यामुळे छोट्या व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे